नमस्कार, मी शुभदा। महाराष्ट्र भूमीच्या महा बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 24 ऑगस्ट 2022। पावसाळी अधिवेशनाच्या 5व्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाली। आम्ही सत्तेत असताना विरोधी पक्षाकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले जात होते, तेव्हा आम्ही त्यांना कधीही अडवले नाही। महाराष्ट्रात ज्या प्रकारे आमच्या घोषणा दिल्या गेल्या त्याने आमची प्रतिमा खराब झाली असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली। मराठीत एक म्हण आहे, चोराच्या मनात चांदणं असा हा प्रकार आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला। आजच्या घटनेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे। शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्र विधानभवन संकुलात महाविकास आघाडी आमदारांबद्दल हिंसक वक्तव्य करून त्यांना जाहीरपणे धमकावत आहेत। तुमच्या भाजप पक्षासोबत युतीचे सरकार चालवणाऱ्या लोकांच्या या प्रवृत्तीवर तुम्ही कारवाई करावी। महाविकास आघाडीच्या आमदारांच्या सुरक्षेला धोका असल्याने त्यांनी Z+ सुरक्षा द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये आपण 7,000 पोलीस भरतीचे आदेश दिले आहेत, त्याची प्रक्रिया आपण तात्काळ करत असून भरतीची तफावत दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशना दरम्यान दिली। औरंगजेबाची औलाद OBC नगरसेवकांच्या जीवावर विधान परिषदेत आमदार होऊन लॉटरीमध्ये त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळाले। शिल्लक सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या पक्षप्रमुखांनी हिंदुत्व गुंडाळून ठेवून राष्ट्रवादीची तळी उचलल्यामुळे त्यांचा पक्ष संपलाय असा विसर पडलाय अशी घणाघाती टीका मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरवरून केली। दुसरीकडे या टीकेला उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले की ज्यांना आपल्या पक्षाचा झेंडा इतक्या दिवसात नीट घडवता आला नाही ते आता बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याच्या गोष्टी म्हणजे निव्वळ भंपकपणा आहे असे दानवे म्हणाले। अतिवृष्टी पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतीचे नुकसान झाल्यास जिरायती पिकांसाठी 6,800 रुपये प्रति हेक्टर मदत केली जाणार होती, यामध्ये आता वाढ होऊन 13,600 रुपये प्रति हेक्टर अशी 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येणार आहे। भाजपकडून आम आदमी पार्टीच्या नेत्यांना 20 कोटींची ऑफर दिली गेल्याचा आरोप संजय सिंग यांनी केला आहे। त्याचबरोबर दिल्लीतील आपचे सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय। उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याबाबत जे घडले ते इतर आमदारांसोबत केले जात आहे। मोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटल्याचे काम असल्याचे देखील संजय सिंग यांनी सांगितले आहे। केंद्र सरकारच्या मालकीची BSNL कंपनी आपल्या 10,000 टेलिकॉम टॉवर्सची विक्री करणार आहे। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मुद्रीकरण कार्यक्रमांतर्गत ही विक्री करण्यात येणार आहे। या टेलिकॉम टॉवर्सच्या विक्रीतून BSNLला 4,000 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। टेलिकॉम विक्रीसाठी KPMG कंपन्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। अखंड महाराष्ट्रात गोविंद थरावर थर रचून धुमाकूळ घालत असताना तिकडे सातासमुद्रापार अमेरिकेतील बेट्स ऑफ रेमॉन्डच्या गोविंदांनी सियाटल शहरातील मानाची दहीहंडी फोडली। ही दहीहंडी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली कारण हा अमेरिकेच्या इतिहासातील पहिलाच दहीहंडी सोहळा होता। दहीहंडीच्या औचित्याने भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या उत्साहानिमित्त अमेरिकेच्या भूमिपुत्रावर अमेरिकेच्या भूमीवर झेंडावंदन तसेच राष्ट्रगीताचे गायन देखील करण्यात आले। अभिनेते तथा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत असून शिवप्रताप गरुड झेप असे या चित्रपटाचे नाव आहे। या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता, त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता बघायला मिळते। आज शेअर बाजाराचा सेन्सेक्स 54 अंकांनी कोसळून 59,085 वर बंद झाला, तर निफ्टी 30 अंकांनी वधारून 17,607 वर बंद झाला। धन्यवाद, पुन्हा भेटूयात। तोपर्यंत दिवसभरातील बातम्यांनी घडामोडींसाठी www.maharashtrabhoomi.in या संकेतस्थळावर भेट द्या। तसेच फेसबुक, यूट्यूब, ट्विटर व इन्स्टाग्रामच्या पेजला फॉलो करा।